नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत। कालपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे। राष्ट्रवादीसह पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे। अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर त्यांनी परत यावं अशी भावनिक साद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही अजितदादांनी परत यावं असं आवाहन केलं आहे। आज घडणाऱ्या घडामोडी पाहता आधीसारखं सगळं कुटुंब एकत्रित असावं असं वाटतं। अजितदादांनी पवारसाहेबांचा निर्णय मान्य करत स्वगृही परत यावं अशी भावनिक साद रोहित पवार यांनी अजित पवारांना घातली आहे। लहानपणापासून शरद पवारांना राजकीय आणि कौटुंबिक प्रश्न सोडवताना पाहिलं आहे। कठीण प्रसंगातून कुटुंबाला आणि पक्षाला सावरताना पाहिलं आहे। ते कधीच खचत नाही, खचणं हा शब्दच त्यांच्या डिक्शनरीत नाही असं म्हणत रोहित पवारांनी पवारांच्या कणखरपणाचा दाखला दिला आहे। दरम्यान दादा काय पण कर, पण उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दे असं आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्या आणि अजित पवारांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी काल केलं होतं। ही सगळी परिस्थिती अनुभवता त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेते दिलीप वळसे पाटील हे देखील अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करत आहे। त्यामुळे एकंदरीतच पवारांची राजकीय खेळी बघता अजित पवार भाजपला धक्का देऊन स्वगृही परतणार असे चिन्ह दिसत आहे। तशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। त्यामुळे एकंदरीतच अजित पवार हे भाजपला धक्का देऊन राष्ट्रवादीमध्ये परतणार का हे बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे।